नेक्स्ट पॉइंट आपण पाहूयात की आतापर्यंत आपण काय पाहिलं की लास्टचा पॉइंट आपला असा होता की कॉलेज कशी कॉलेजची निवड करावी पहिल्यांदा की ब्रांचची निवड करावी. आता कॉलेज आणि ब्रांच हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट झाल्यानंतर विद्यार्थी आणखी एका गोष्टीत थोडंसं मला कन्फ्यूज झालेलं दिसले किंवा त्यांची थोडीशी अडचण झालेली दिसले की मुलं लास्ट इयरचा कट ऑफ पाहतात आणि सर लास्ट इयरला हे कॉलेज मिळालं या मार्कला लास्ट इयरला हे तर यावर्षी मिळू शकेल का त्यावर तुम्हाला तर मिळू शकेल का बरोबर आहे. तर आता मी त्यांना एक गोष्ट सांगतो की लास्ट इयरला नंबर ऑफ कॅन्डिडेट किती ॲडमिटेड आहेत इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये हे आल्याशिवाय आपल्याला त्याचा रेशिओ क्लिअर सांगता येत नसतो. आणि दुसरी गोष्ट मुलं कट ऑफ कसं पाहतात ते पण सांगतो तुम्हाला. कारण मुलं काय करत आहेत लिस्ट पाहत असताना ज्यावेळेस तुम्हाला ओपन एस सी एस टी ओ बी सी अशा पद्धतीने कट ऑफ तुम्हाला दिलेले आहेत तर कट ऑफ पाहताना मुलं काय फक्त ओ बी सी कॅटेगरी रँक पाहत आहेत. ओ बी सी कॅटेगरी रँक हा आहे तर या तर त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस कट ऑफचं बुक ओपन करतात कट ऑफ बुक ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल ऑल कट ऑफ ओनली स्टेट रँकचे कट ऑफ आहेत कुठल्या स्पेसिफिक कॅटेगरीचे कट ऑफ नाही आहे त्याच्यामध्ये हे लक्षात राहू द्या. कारण एक मी एक एक्झाम्पल देतो एक स्टुडंट आला तो बोलला सर ओ बी सीचा एवढ्या एवढ्या रँकचा मुलगा इथे लागलेला आहे तर माझा रँक यावेळेस जर आला असा तर मला हे कॉलेज मिळेल का. पण त्या ठिकाणी त्या मुलांनी काय पाहिलं त्याचा फक्त कॅटेगरी रँक पाहिला बरोबर आहे कॅटेगरी रँक पाहिला. पण आपण जे कट ऑफ दिलेले आहेत डी टी ईने किंवा तुमच्या कट ऑफ बुकमध्ये ते तुमच्या स्टेट रँकवरती आहे. जरी तो कॅटेगरी रँकचा कॅटेगरीचा स्टुडंट असेल ना तरी तो त्याने कट ऑफ स्टेट रँकचाच पाहिला पाहिजे असं नाही की आपल्या पर्टिक्युलर कॅटेगरीचा. तसं जर म्हटलं तर तुम्हाला सी यू पी मिळायला पाहिजे मग त्यामध्ये. तर कट ऑफ पाहत असताना स्टेट रँक अनुसारच विचार करावा. स्टेट रँक सोडून अदर विचार नका करू आपल्या कॅटेगरी अनुसार. मुलांचं कन्फ्युजन तिथंच होतं आणि मुलं तिथंच ऑप्शन फॉर्म टाकण्यासाठी ऑप्शन टाकण्यासाठी चुकत आहेत बरोबर आहे. कारण मुलं काय करतात ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरतात लास्ट इयरचा कट ऑफ चुकीच्या पद्धतीनं वाचतात किंवा पाहतात आणि त्याच पद्धतीने एक लिमिटेड ऑप्शन भरतात. लिमिटेड ऑप्शन भरतात आणि त्या ठिकाणी मुलं नॉट अलॉटेड येतात असं होता का माने बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कॅप राऊंड फिलअप करत आहात त्यावेळेस तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे की काळजी घेत असताना पहिला पॉईंट आहे की आपला आय डी आणि पासवर्ड ज्या व्यक्तीवर विश्वास आहे त्यांनाच द्या. अनदरवाईज कोणालाही स्प्रेड करू नका आय डी पासवर्ड. ते खूप महत्वाचं आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे. डी टी ने सुद्धा तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलं आहे आय डी पासवर्ड तुम्हाला कुठंच मेन्शन करायचा नाहीये कोणाला बरोबर आहे. तो आपला पर्सनल इन्फॉर्मेशन आहे आणि पर्सनल गोष्ट आहे. त्यावेळेस तुम्ही ज्या असता आय डी पासवर्ड दुसऱ्याला देतात तो कधी मिसयूज करू शकतो किंवा सध्या बऱ्याच कॉलेजचे काही सीट भरत नाही तर असे कॉलेजवाले मिसयूज करू शकतात त्यामध्ये. तर हे गोष्ट तुम्ही करता कामाने. आता पुढचा पॉईंट ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरतो ऑप्शन फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यायची आहे की सर्वात महत्त्वाचं की तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना एक लिमिटेड टाइम पिरियड मिळतो त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट साईड लॉग आउट होऊन जाते. तर त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म स्टार्ट करत असताना अगोदर लिस्ट प्रॉपर तयार करून ठेवावी. लिस्ट प्रॉपर करून ठेवल्यानंतर त्याच्यात कॉलेज ब्रांच ह्या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये सिक्वेन्स तयार करून ठेवावा. सिक्वेन्स आणि तयार करून ठेवल्यानंतर तुम्हाला फायदा काय होईल की तुमचा फॉर्म व्यवस्थित होईल आणि कमी वेळात होईल आणि तुम्हाला त्या फॉर्मवरती एडिटेशन करण्यासाठी वेळ मिळेल. बऱ्याच गोष्टी तुम्हाला करता येतील त्यामध्ये. तर विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरत असेल त्यावेळेस आपण जी लिस्ट बनवली कॉलेजची ती लिस्ट कशा पद्धतीनं असावं तर लिस्ट याच्यामध्ये जरी एखाद्या विद्यार्थ्याला लो मार्क्स असतील किंवा एखाद्या विद्यार्थ्याला खूप चांगले मार्क्स असतील तर त्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी आपला फॉर्म भरत असताना जी लिस्ट आहे त्यातले टॉप 10 महाराष्ट्रातले कॉलेज पहिल्यांदा भरले तर खूप चांगलं आहे. ते त्याच्या कन्व्हिनियन्सानुसार टॉप 10 म्हणजे कसं समजा जर विद्यार्थी लातूरचा आहे त्याच्यासाठी टॉप 10 जास्तीत जास्त आमच्या इकडचे मुलं कुठले फॉलो करतात की पुणे युनिव्हर्सिटीचे तर त्यांनी टॉप 10 पुणे युनिव्हर्सिटीचे कॉलेज काढून भरले तरी हरकत नाही बरोबर आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर काय सी यू पी व्हिजिट आय पी आय सी टी व्ही आय टी एस पी आय टी हे जे कॉलेजेस आहेत तुमचे हे टॉपचे लेवलमध्ये येतात. हे कॉलेजेस तुम्ही ॲड केलं तरी हरकत नाही स्टार्टिंगला. जर नंबर लागत असेल तुमच्या रँकानुसार वेल गुड आहे नसेल तरी ॲटलीस्ट ज्यावेळेस तुम्ही बेटरमेंट करतात त्यावेळेस वरती चांगल्या कॉलेजचा विचार व्हायला पाहिजे बरोबर आहे. त्याच्यामुळे टॉप प्रायोरिटी कधीही महत्त्वाची. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगसाठी 1 to 300 ऑप्शन दिलेले आहेत तर विद्यार्थ्यांनी त्याच्यात कंजूशी करू नये. जे ऑप्शन आपल्या रँकानुसार रिक्वायर्ड आहेत तेवढे तरी ऑप्शन विद्यार्थ्यांनी देता का द्यायला हवेत त्याच्यामध्ये बरोबर आहे. की ज्या विद्यार्थ्याला 50-60 मार्क आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी थोडं ऑप्शनची लिस्ट वाढवली तरी हरकत नाही आहे. असं नाही की मी 10 भरून हे करणार त्यामध्ये. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका यावर्षी. कारण यावर्षी जी तुमची कॅप राऊंड प्रोसेस आहे ते 2 राऊंडची होईल किंवा 3 राऊंडची होईल हे पण थोडासा सध्याच्या परिस्थितीला एक संभ्रमाचा विषय आहे. त्याच्यामुळं मुलांनी जास्तीत जास्त अप्पर ऑर्डर
लोअर ऑर्डर अँड डिपेंड युअर रँक जे ऑप्शन्स क्रिएट होतात किंवा जनरेट होतात तुम्हाला ते तुम्ही ऑप्शन भरला तर खूप चांगलं राहील याच्यामध्ये की तुमची अलॉटमेंट कसल्याही हालतीत पहिल्या राऊंडला झालीच पाहिजे तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन्शन येणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याला जर पहिल्या राऊंडला अलॉटमेंट मिळालं नाही तर तो विद्यार्थी खूप जास्त टेन्शनमध्ये येतो कारण मला कॉलेज कसं मिळालं नाही, माझ्यापेक्षा लो मार्क्सच्या मुलाला कॉलेज मिळालं पण मला कसं मिळालं नाही. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी एखादी अल्टरनेट ब्रांच प्लस आपल्याला बॅकअप कॉलेजेस पण टाकावं लागतील त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, मुलं काय करतात जेव्हा ऑप्शन फॉर्म भरत असतात, ऑप्शन फॉर्म भरताना सगळ्यात मोठी चूक होणारी कुठली आहे, ज्यावेळेस मुलं टॉप कॉलेजचा विचार करतात किंवा एखादा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचा विचार करतात त्यावेळेस काय होतं की मुलं नेहमी ऐकून असतात MIT कॉलेज आहे, DY पाटील कॉलेजेस आहेत, त्यानंतर सिंहगडचे कॉलेजेस आहेत, नंतर JSVM चे कॉलेजेस आहेत, सर्वांचे नाव सर्व सिंहगड आहे, DY पाटील असं दिसून येतात. पण सगळ्यांनी एक विचार करायचं, हे कॉलेज निवडत असताना कधी पण ओल्ड इज गोल्ड हेच कधी पण क्रायटेरिया फॉलो केलेला बेटर असेल त्यामध्ये. जे कॉलेज जुना असेल त्या कॉलेजला जर प्रायोरिटी चांगली वरती दिली तर तुम्हाला बेनिफिट होईल. कारण इथं तुमचं बरंच कन्फ्युजन होतं कारण ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे नावं सेमच आहेत बऱ्यापैकी पण त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस आहेत, तर त्या ठिकाणी कन्फ्युजन करून घेऊ नका आणि त्या ठिकाणी एखादा लोअरचा ऑप्शन किंवा एखादा आउटसाइड कॉलेजचा ऑप्शन वरती टाकू नका की जेणेकरून तुम्हाला त्याच ठिकाणी अलॉटमेंट मिळेल आणि नंतर नेक्स्ट राऊंडला त्या कॉलेजचा विचार केल्यानंतर त्या कॉलेजच्या सीट फुल होऊन जातील. कशामुळे होईल, तुमचे मार्क जरी चांगले असेल तर एखाद्या कॅन्डिडेटनी ते जर ऑप्शन वर दिलेलं असेल तुमचा चॉईस ते चुकून लोअर ऑप्शन वर आला आणि चांगला ऑप्शन खाली गेला तर तुमच्या हातातून चांगलं कॉलेज निघून जाईल. त्याच्यामुळे भरताना फॉर्म ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये केअरफुली प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन घेऊनच फॉर्म भरा तुम्ही, ठीक आहे.